श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये सुमारे 5 कोटी रुपये किमतीच्या नवीन अत्याधुनिक कॅथलॅब मशीनचे उद्घाटन संस्थानचे अध्यक्ष डॉ सुरेश हावरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल, विश्वस्त तथा नगराध्यक्षा योगिता शेळके, नलिनी हावरे, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडे पाटील, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, वैद्यकीय संचालक डॉ विजय नरोडे, वैद्यकीय अधीक्षिका मैथिली पितांबरे, डॉ प्रीतम वडगावे, डॉ मनोहर शिंदे, प्रशासकीय अधिकारी सूर्यभान गमे व शिमाळझू या कंपनीचे योगेश मालपाणी आदी मान्यवर उपस्थित होते. साईबाबा रुग्णालय आणि साईनाथ रुग्णालय असे दोन हॉस्पिटल्स साई संस्थांच्या मार्फत शिर्डीमध्ये चालवले जातात. 8-10 लाख लोकांना दरवर्षी या दोन्ही हॉस्पिटल्सचा मिळून लाभ मिळतो आणि साईबाबा रुग्णालय त्यातलं जे आहे हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. इथे हार्टचे, ब्रेनचे, स्पाईनचे, ऑर्थोपेडिकचे सगळे स्पेशालिटी ऑपरेशन्स या ठिकाणी केले जातात. आणि मला सांगावंसं वाटेल की ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी महात्मा फुले जीवनदायी योजनेच्या अंतर्गत हे दोन्ही ऑपरेशन सगळे फ्री ऑफ कॉस्ट केले जातात. आज महाराष्ट्रभरातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरूनसुद्धा पेशंट्स शिर्डीला येतात. एक दुसरं वैशिष्ट्य शिर्डीचं असं आहे की रुग्णांना केवळ दवा या ठिकाणी दिली जात नाही तर बाबांची दुवासुद्धा या ठिकाणी त्यांना मिळते आणि दवा आणि दुवा या दोघांच्या संयोगाने पेशंट्सला दुरुस्त होण्यामध्ये अधिक मदत मिळते. मला वाटते रिकव्हरी रेट किंवा म्हणजे सक्सेस रेट या दोन्ही हॉस्पिटल्सचा मिळून जो आहे तो 90%च्या वर आहे आणि हा एक रेकॉर्ड आहे. गेल्या वर्षी एक अवॉर्ड आमच्या साईबाबा हॉस्पिटलला मिळालेला आहे की मॅक्सिमम हार्ट सर्जरी महाराष्ट्रातून केलेलं हे एक हॉस्पिटल आहे. आज मला सांगताना आनंद होतो की कॅथलॅब जे हार्ट ऑपरेशन्स करणारी मशीन आहे त्या नवीन मशीनचं इन्स्टॉलेशन या ठिकाणी झालेलं आहे. 15 वर्ष जुनी झालेली कॅथलॅब जी होती ती आता बदलून त्या ठिकाणी नवीन कॅथलॅब आणण्यात आलेली आहे. ही जपानची आहे. 5 कोटी रुपये या मशीनची किंमत आहे. 10 वर्षाची याची गॅरंटी आहे आणि सर्व्हिस वॉरंटी जी आहे ती 5 वर्षाची आहे. जपानची ही अत्याधुनिक मशीन आहे. कमीत कमी रेडिएशन्स पेशंट्सला लागतील अशा प्रकारे ती डिझाईन केलेली आहे. तिचं ईज ऑफ ऑपरेशन सगळ्यात चांगलं आहे. आता मी मशीन ऑपरेट करून डॉक्टरांनी दाखवली तर हे अत्याधुनिक मशीन यावर्षी साईबाबा रुग्णालयासाठी खरेदी करण्यात आलेली आहे. तिचं इन्स्टॉलेशन झालं, तिचं कमिशनिंग झालेलं आहे आणि तिचं ऑपरेशनसुद्धा सुरू झालेलं आहे. टेस्ट म्हणून 250 सर्जरीज त्याच्यावर कंडक्ट झालेल्या आहेत आणि इथून पुढे आता या मशीनचं ऑपरेशन दैनंदिन स्वरूपात एक्सपर्ट डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनात हे सुरू राहणार आहे. अधिकाधिक रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. हार्टचे प्रॉब्लेम्स आपल्या इथे अधिक वाढत चाललेले आहेत. लहान मुलांमध्ये सुद्धा हार्टचे प्रॉब्लेम्स आहेत तर हार्टला कुठे छिद्र असतं, वॉल रिप्लेसमेंट बरेचदा करायला लागते. वॉल तो बारीक बारीक होत जातो किंवा निकामी होतो. अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, वॉल रिप्लेसमेंट अशा सगळ्या प्रकारच्या हार्ट सर्जरीज साईबाबा रुग्णालय शिर्डी या ठिकाणी केल्या जातात. एक्सपर्ट डॉक्टर्सची टीम या ठिकाणी या हॉस्पिटल्समध्ये आहे आणि सक्सेस रेट चांगला आहे. मला महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला आवर्जून सांगावंसं वाटेल की आपल्या ओळखीतले, आपल्या नात्यातले, आपल्या शेजारी पाजारी कोणालाही हार्टचा काही त्रास झाला तर आपण अवश्य शिर्डीला त्याला रेफर करा. हे हॉस्पिटल त्याची काळजी घेईल. ओम साईनाथ. यावेळी बोलताना डॉक्टर हावरे म्हणाले, श्री साईबाबा संस्थानच्या वतीने श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्णालय हे दोन रुग्णालय चालवली जातात. यामध्ये श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हृदयरोग, मेंदूरोग, मणक्याचे, अस्थिरोग आदी आजारावर शस्त्रक्रिया केल्या जातात. ज्या रुग्णांकडे पिवळे व केसरी रंगाचे रेशन कार्ड आहे त्यांच्यावर महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातात.
या रुग्णालयात दवाबरोबरच दुवाही दिली जाते. या रुग्णालयाने गेल्या 5 वर्षात महात्मा फुले जीवनदायी योजनेत राज्यात सर्वाधिक हृदय शस्त्रक्रिया करण्याचा विक्रम केलेला आहे. या रुग्णालयातील जुने कॅथलॅब मशीन 15 वर्षे वापरून ते बदलण्यात येऊन त्या जागी सुमारे 5 कोटी रुपये किमतीचे जपानच्या शिमार्झू या कंपनीचे अत्याधुनिक मशीन बसविण्यात आले आहे. या मशीनची गॅरंटी 10 वर्षाची असून 5 वर्षाची सर्व्हिस वॉरंटी आहे. या मशीनने 250 शस्त्रक्रिया करून चाचणीही केली आहे. संस्थांच्या या रुग्णालयाकरिता अत्याधुनिक MRI व CT स्कॅन मशीन घेण्यात येणार असून सुमारे 250 विविध मशीनरी लवकरच बदलण्यात येतील. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांसह मशीनरीच्या बाबतीत हे रुग्णालय अत्याधुनिक होईल असे सांगून राज्यातील अधिकाधिक रुग्णांनी संस्थांच्या या रुग्णालयाचा लाभ घ्यावा असे आवाहनही डॉक्टर हावरे यांनी केले. प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे SP 24 तास शिर्डी.